विविध मागण्यांबाबत अद्याप कोणतीच कार्यवाही न झाल्यामुळे सामूहिक आत्मदहनाचा मार्ग पत्करावा लागणार आहे असा इशारा टेंभुर्णीच्या आश्रमशाळेतील शिक्षक आणि कर्मचाऱ्यांनी दिला आहे। टेंभुर्णी येथील जय तुळजाभवानी माध्यमिक आश्रमशाळेतील काही शिक्षक कर्मचारी आणि सेवकांनी सोलापुरात पत्रकार परिषद घेतली। आजवर संस्थाचालक मुख्याध्यापकांनी छळवणूक पिळवणूक केली आहे, अन्याय केलाय, मात्र मागण्यांकडे दुर्लक्षच केलं, त्यामुळे सामूहिक आत्मदहन करण्याचा अखेरचा पर्याय निवडला आहे असं मनोगत डीपी तणपुरे यांनी व्यक्त केलं। जॉईनिंग पास नामच्या जॉईनिंग आमची माझी आठची आहे, यांची दुनिया आहे, दुनियेपेक्षा आहे, संस्था स्थापनेपासून आम्हाला खूप त्रास आहे। तर मधल्या काळामध्ये त्रासाला कंटाळून सन 14 मध्ये आम्ही केलं आंदोलन शाळेच्या बाहेर, त्यामध्ये संस्था प्रशासन आणि मुख्याध्यापक हे निवून दिलं की इथनं पुढे पैसे मागणार नाही, इथनं पुढे ही करणार नाही, सगळं मिटलं आमचं। तिथं पुन्हा काही कालावधी गेला तरी पण आम्हाला त्रास भरपूर होता। मधल्या काळामध्ये काय झालं की आमची LIC कपात, पतपेढी कपात, ही सर्व कपाती LIC पोचल्या नाहीत। आम्ही तक्रार केली की बाबा आमचे पैसे आम्हाला मागायला द्या। 15-2 आमचं होतं उपोषण सर्व ऑफिसला, तर या पत्रकार परिषदेस MV तरटे, JS कांबळे, AS लोकरे आदींची उपस्थिती होती।